समाजाचा प्रश्न आहे, पण प्रश्न आहे उपोषण सुरू आहे त्या संदर्भात. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, तर ते जे आदिवासी मध्ये त्यांना जर त्या एसटी मध्ये टाकायचं असेल, तर आदिवासी हे सगळे नॉन हिंदू हिंदू कॅटेगरीमध्ये येतात आणि धनगर हिंदू कॅटेगरीमध्ये येतात, तर मग हे कसं करणार? हा प्रश्न आज आहे का? अनेक वर्ष वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना हा प्रश्न आला, मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आला, मोदी साहेब पंतप्रधान असताना आला. खूप वेळा चर्चा झाली, खूप वेळा बैठका झाल्या, खूप वेळा अभ्यास झाला, खूप वेळा वेगवेगळ्या एजन्सीला 30 सीटमध्ये एक कमी याच्याबद्दल रिसर्च करायला सांगितलेलं होतं, माहिती घ्यायला सांगितलेली होती. हे सगळं पुढं आलेलं आहे, परंतु त्याच्यातनं धनगर समाजाचं समाधान होईल असा मार्ग निघाला नाही. धनगर समाजाला एनटीमध्ये आरक्षण दिलं गेलं, परंतु ते धनगर धनगड अशा अनेक त्याच्यामध्ये बाबी आहेत. परवा देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी, मी पण त्या मिटिंगला होतो, राधाकृष्ण विखे पाटील होते, गिरीश महाजन होते, अतुल सावे ओबीसी मिनिस्टर आहेत ते होते, आणि शिष्टमंडळात पण अनेक मान्यवर होते, आणि तिथं चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये काय घडलं हे तुम्हाला पत्रकार मित्रांना तिथल्या मुंबईच्या सांगण्यात आलेलं आहे, त्याला काही वेळ मागितलेला आहे. आणि हे देत असताना आज ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला धक्का न लागता पुढची आरक्षणं द्यावी असं जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ठरवलेलं आहे. ह्याच्यात कुठलाही असा एकही राजकीय पक्ष म्हणाला नाही की बाबा कुणाचं तरी दुसऱ्याचं काढून कुणाला द्या. मध्ये काही नेते म्हणाले होते की ह्या वर्गाला ओबीसीमध्ये घाला आणि आरक्षण द्या, परंतु नंतर त्यांनी पलटी खाल्ली, हेही आपण बघितलं. राज्य सरकार सकारात्मक आहे याबद्दल, कुणालाही दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता मार्ग काढता कसा येईल आणि तो कायद्याच्या नियमाच्या चौकटीत कसा बसेल, तो उद्याच्याला हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तो त्याला स्थगिती मिळणार नाही अशा प्रकारचा, किंवा तो उडवला जाईल, म्हणजे तुम्ही केलेला निर्णय योग्य नाही असं निर्णय होईल असं काही होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न.